आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गावच्या विकासाला प्राधान्य, समस्या सोडवण्याचा प्रयत्न युवा नेते संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप आजारे यांचे कार्य. शिरोळ तालुक्यातील हसूर गावच्या विकासाला प्राधान्य देत राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न युवा नेते संदीप पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य संदीप हजारे यांनी चालू ठेवला आहे. हसूरच्या प्रभाग 3 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून रस्ता करण्यात आला नव्हता, मात्र गावच्या विकासाला प्राधान्य देत राजकारण बाजूला ठेवून या रस्त्याच्या कामाला पूर्णत्वास नेलं. नागरिकांची गैरसोय आणि समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत हेच या दोघांनी यातून दाखवून दिलं आहे आणि याची पोचपावती नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून उमटलेली पाहायला मिळते. नागरिक म्हणतात, गेली 25 वर्ष प्रभाग 3 मध्ये राहतो पण कोणत्याही नेत्यानं किंवा कार्यकर्त्यानं इतकं मनापासून काम केलेलं आणि तेही पूर्णत्वास नेलेलं आजपर्यंत पाहिलं नाही. तर महिलांच्या प्रतिक्रियांमधून आजपर्यंत फक्त आश्वासनच ऐकली पण प्रत्यक्षात काहीच दिसलं नाही. मात्र गेल्या 2-3 वर्षात या मुलांनी ज्या वेगानं विकास कामे केली त्याची खरोखरच दखल घेणं गरजेचं आहे. गावच्या विकासासाठी ह्या मुलांनी जातपात पक्ष विसरून राजकारणाच्या पलीकडे जाऊन चांगले समाजकार्य केलं आहे अशा विविध प्रतिक्रिया प्रभागातील नागरिकांच्या आहेत. महानकारी न्यूज साठी हसूरहून संदीप इंगळे. पहिला रस्ता बाद होतं, किती वर्ष झाले, आता व्यवस्थित झालं आहे आणि असंच कायम जरा पाव हसूर किती 10-12 वर्ष झालं. 10-12 वर्ष झालं रस्ता खड्ड्या हे ते खडे हे उतराड होत होतं, आता डांबरी व्यवस्थित झालं आहे, शिवसेनेकडनं झालं. राहणार हसूर गेल्या 25-30 वर्षापासून हे रस्त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि रस्ता एक चिखल मातीचं होतं आणि त्यातनं जायला यायला वाटसुद्धा व्यवस्थित नव्हतं. राहाडीतून जाणे येण्याचे जायला यायला लागत होतं. मग आत्ता ह्या कालावधीमध्ये संदीप पाटील आणि संदीप हजारे यांनी पूर्णपणे पुढं उभं राहून ह्या रस्त्याचे काम करून घेतलेले आहेत आणि आत्ता आमदार उल्हासदादा पाटील शिवसेनेचे ह्यांच्यामार्फत हे रस्ता पूर्ण झालेले आहे. त्याबद्दल त्यांचे पूर्ण मनापासून पूर्ण अभिनंदन.